नमस्कार, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रोहिणी। आज मी तुमच्यासाठी कोकणामध्ये शेवग्याच्या शेंगा वापरून बनवली जाणारी गोडी डाळ बनवून दाखवणार आहे। पण त्याआधी अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। आता या डाळीसाठी इथे मी 12 ते 15 शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत। शेवग्याची शेंग जी असते त्याच्या वरची जी साल असते ती काढून याचे अशा पद्धतीने मी तुकडे करून घेतले आहेत। त्यानंतर या डाळीसाठी तुरडाळ वापरली जाते, तर इथे मी 1/2 कप तुरडाळ घेतली आहे। डाळ जी आहे तुम्हाला स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनटं भिजत ठेवायची आहे। जर तुम्ही अनपॉलिश डाळ वापरत असाल तर तुम्ही धुवून ती डायरेक्ट कुकरला लावून त्याच्या मध्यमाचेवर 3 शिट्ट्या काढून घेतल्यात तरी चालेल। आता ही जी तुरडाळ आहे ती मी अगोदरच स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनटं भिजत ठेवली होती, आता ही आपण शिजवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी कुकर घेतला आहे। कुकरमध्ये आपल्याला जी डाळ आपण भिजत ठेवली होती ती काढून घ्यायची आहे। डाळ मी भिजत ठेवण्याअगोदर 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुतली होती, त्यामुळे मी जे भिजत ठेवलेलं डाळीचं पाणी आहे तेच वापरते आहे। आता इथे मला पाणी थोडं कमी वाटतंय, त्यामुळे मी इथे अजून थोडं 1/2 ग्लास पाणी ॲड करते आहे। आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरची ॲड करायची आहे। त्यानंतर इथे मी 1/2 टोमॅटो बारीक तुकडे करून घेतले तोही ॲड करते आहे। त्यानंतर यामध्ये ॲड करायची आहे 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा यामध्ये मी आता मीठ ॲड करते आहे। आता याचं झाकण लावून याच्या आपल्याला मध्यमाचेवर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। डाळ मी अगोदर भिजवून घेतली होती त्यामुळे मी याच्या 2 शिट्ट्या काढून घेते आहे। जर डाळ तुम्ही न भिजवता डायरेक्ट वापरत असाल तर तुम्ही याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्या। आता डाळ शिजायला ठेवली आहे। आता आपल्याला शेंगाही उकडून घ्यायच्या आहेत। शेंगा डाळीसोबत कुकरमध्ये उकडल्या तर जास्त उकडल्या जातात, त्यामुळे या मी वेगळ्या उकडून घेते आहे। आता मी ह्या एका भांड्यामध्ये काढून घेतले आहेत। यामध्ये मी आता पाणी ॲड करते आहे। आता इथे मी 1 ग्लास एवढं पाणी यामध्ये ॲड केलं आहे आणि यातच आपल्याला थोडंसं 1/2 चमचा मीठही ॲड करायचं आहे। आता जोवर डाळीच्या कुकरची शिट्टी होते तोवर या शेंगा ज्या आहेत त्या मी गॅसवर शिजवून घेते। आता आपण डाळ आणि शेंगा दोन्हीही शिजायला ठेवले आहेत। ते जोवर शिजत आहेत तोवर आपण डाळीसाठी एक वाटण लागणार आहे ते तयार करून घेऊयात। त्यासाठी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1/2 कप ओलं खोबरं घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी फक्त 1/2 चमचा एवढी हळद ॲड करते आहे आणि 1/2 चमचा आपल्याला यामध्ये जिरं ॲड करायचं आहे। आता यामध्येच मी थोडंसं पाणी ॲड करते आहे आणि आता हे सर्व आपल्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे। आता हे मी ग्राइंड करून घेतलं आहे। आता हे आपलं डाळीसाठीचं वाटण तयार आहे। 5-7 मिनटं झाली आहेत, तुम्ही पाहू शकता असे चेक करायचे चमचा टाकून। ही शेंग जी आहे थोडीशी प्रेस होते, तुम्हाला बघून कळू शकतो की ह्या उकडल्या आहेत शेंगा। आता हा मी गॅस बंद करते। आता इथे हा डाळीचा कुकर थोडासा थंड झालाय, मी तुम्हाला उघडून दाखवते। तुम्ही पाहू शकता ही डाळ अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे, अगदी परफेक्ट अशी ही डाळ रेडी आहे। आता याला आपल्याला फोडणी द्यायची आहे। आता इथे गॅसवर मी एक पातेलं गरम करायला ठेवलंय। आता यामध्ये मी 1 चमचा तेल ॲड करते। तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी ॲड करायची आहे। मोहरी थोडीशी तडतडली की यातच आपल्याला चिमूटभर हिंग ॲड करायचं आहे। त्यानंतर मी यामध्ये 8 ते 10 कढीपत्त्याची पानं ॲड केली आहेत। आता यावर आपल्याला अगदी थोडंसं म्हणजेच 10 सेकंद एवढं झाकण ठेवायचं आहे आणि ही आता आपली फोडणी तयार आहे। यामध्ये आपल्याला आपण शिजवून जी डाळ घेतली आहे ती ॲड करायची आहे आणि नंतर आपल्याला लगेचच यामध्ये आपण ज्या शेंगा उकडून घेतल्यात त्याही ॲड करायच्या आहेत। थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं। हे थोडंसं मिक्स करून झाल्यावर यामध्ये आपल्याला आपण जे वाटण तयार करून ठेवलं होतं डाळीसाठी ते ॲड करायचं आहे। आता हे वाटण ॲड केल्यावर याला पुन्हा एकदा आपण छान मिक्स करून घेऊयात। आता या स्टेजला तुम्हाला यामध्ये मीठ चेक करायचं आहे। जर तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही थोडंसं यामध्ये या स्टेजला आता ॲड करू शकता, कारण आपण डाळ उकडताना आणि शेंगा उकडताना त्यामध्ये मीठ घातलं होतं।
तुम्ही ही आमची मालवणी पद्धतीची गोडी डाळ नक्की बनवा. अतिशय चविष्ट लागते ही डाळ. आणि आपण यामध्ये शेवग्याच्या शेंगा वापरल्यात, त्यामुळे याची टेस्टही वाढते आणि ही खूप हेल्दी आहे. यामध्ये मला मीठ थोडंसं कमी वाटलं आहे, त्यामुळे मी थोडंसं यामध्ये मीठ ॲड केलं आहे. या डाळीला आता आपल्याला जास्त उकळी येऊ द्यायची नाही आहे. एखादी उकळी आली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. जास्त उकळली गेली तर या डाळीची जी चव आहे ती निघून जाते. आता तुम्ही पाहू शकता या डाळीला उकळी यायला सुरुवात झाली आहे. अजून 2 मिनटं मी याला एक उकळी काढून घेते आणि मी गॅस बंद करणार आहे. आता या डाळीला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे. आता याला मी थोडंसं मिक्स करून घेते आणि ही आता आपली कोकणातील शेवग्याच्या शेंगा वापरून बनवलेली गोडी डाळ तयार आहे. आता शेवटी यावरून मी थोडीशी बारीक चिरून घेतलेली हिरवी कोथिंबीर ॲड करते आहे. ही डाळ गरम गरम वाफाळलेल्या भाताबरोबर अतिशय टेस्टी लागते. तुम्ही ही रेसिपी नक्की म्हणजे नक्की बनवा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.